नमस्कार मैत्रिणींनो, रसिका आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सध्याच्या फॅशनच्या युगामध्ये प्रत्येकीला असं वाटतं की माझा ड्रेस किंवा टॉप सगळ्यांपेक्षा वेगळा असावा, त्याच्यावरचं डिझाईन अट्रॅक्टिव्ह असावं, कॉमन नसावं. यासाठीच आपल्याला हव्या त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये, आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये ड्रेसवर कमीत कमी वेळात झटपट पेंटिंग कसं करता येईल ते मी तुम्हाला शिकवणार आहे. या पेंटिंगसाठी आपल्याला अक्रेलिक कलर्स लागतील, ब्रश लागतील, बटाटा लागेल आणि एक सुरी लागणार आहे. बटाट्याचा उपयोग आपण एक स्टॅम्प म्हणून करणार आहोत, त्याच्यामुळे पेंटिंग झटपट होईल. मी बटाटा सरळ कट करून घेते आहे. आता याच्यामध्ये फुलाचं डिझाईन आपल्याला कार्विंग करून घ्यायचं आहे. हा एक पीस मी काढून घेतला. हा पाकळीचा आकार तयार झाला. एक स्लिट द्यायची, त्याच्या शेजारी दुसरी स्लिट द्यायची आहे, म्हणजे हे निघून येणार. पूर्ण बटाट्यावर मी असे कट्स देऊन घेतलेले आहे. मी या रेडीमेड टॉपवर मी पेंटिंग दाखवते आहे. तर टॉप आणि हे जे अस्तर आहे त्याच्यामध्ये मी इथे पेपर ठेवून घेतलेला आहे. तुम्ही रिंगचा वापर सुद्धा करू शकता. मी या तीन रंगांचा उपयोग करते आहे, लाईट ब्लू, डार्क ब्लू आणि मजेंटा. आता हे तिन्ही कलर मी लावून घेते आहे. जेंटा कलर आत लावते. ड्रेस मी थोडासा फोल्ड करून घेतलेला आहे. ज्या ठिकाणी डिझाईन हवं तो भाग मी वरती घेतलेला आहे. आता हे प्रेस करायचं. आणि अगदी अलगद हाताने उचलून घ्यायचं आहे. तसंच मी रिपीट करते आहे. थोडस वर घेते. आणि अगदी अलगद हाताने उचलून घ्यायचं आहे. याप्रमाणेच मी आणखीन काही डिझाईन्स तयार करून घेते आहे. बटाट्याच्या दुसऱ्या कट केलेल्या फुलाला मी मजेंटा कलर आणि व्हाईट कलरचं शेडिंग करून सगळीकडे फुलं बनवलेली आहेत. याप्रमाणे आपल्या फुलांचं डिझाईन तयार झालेलं आहे.
पानांच्यासाठी मी लहान साईजचा बटाटा कट करून घेतलेला आहे. त्याला मी आतल्या साईडला मी पिवळा रंग लावून घेते आहे. आणि बाहेरच्या साईडला हा लाईट ग्रीन कलर आहे तो लावून घेते. हे असं थोडंसं मिक्सिंग करून घ्यायचं आहे. पुन्हा मी रिपीट करते आहे. जर पहिला शेप बरोबर आला नसेल तर तुम्ही त्याच्यावरून पुन्हा इम्प्रेशन करू शकता. मी काळ्या रंगाने या पानांच्या मध्ये जे शिरा असतात त्याच्या लाईन्स काढून घेते आहे. आधी मधली लाईन पेंट करून घ्यायची आणि मग त्याच्या आजूबाजूच्या. याप्रमाणे मी सर्व पानांवरती शिरा मी पेंट करून ब्राऊन कलरने फांद्या दाखवायच्या आहेत. प्रत्येक फुलाच्या मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट्स द्यायचे आहेत. पिवळा रंग उसत नाहीये म्हणून याच्या बाहेर मी थोडेसे ब्राऊन कलरचे डॉट्स देऊन घेते आहे. ब्रशच्या सहाय्याने सगळीकडे मी कळ्या पेंट करून घेतल्या आहेत. मैत्रिणींनो, ड्रेसवरचं झटपट पेंटिंग पूर्ण झालेलं आहे. जे डिझाईन मी खाली घेतलं होतं तसंच डिझाईन मी गळ्याच्या इथे सुद्धा घेतलेलं आहे. हे बघा, या टेक्निकने मी फक्त एक तासामध्ये मी पूर्ण या टॉपवरती मी पेंटिंग केलेलं आहे. या ट्रिकने मी केलेलं पेंटिंग तुम्हाला आवडलं का ते मला तुम्ही नक्की सांगा.